हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. आणि इथे पहा, आमच्याकडे एक नवीन पाहुणी आलेली आहे. तर तुम्ही हिला व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे, ज्या मी अलिबागला गेलेलो तेव्हासुद्धा आमच्याबरोबर होती. तर ही आहे धृती. आणि हल्ली 2 दिवस झाले ना धृतीला आमच्याकडे यायचं खूप वेळ लागलेला आहे. तर संध्याकाळी मी भाजीला वगैरे खाली उतरते ना, त्यावेळेला मी नमा असतो. तर आम्हाला दोघांना पाहिलं की ती लगेच यायला तयार होते की मावशी चल जायचंय जायचंय. आणि मग ती घरी येते आणि नम्रता ना तिला तिचं मेकअपमधलं जे जे आहे ना, एक एक वस्तू अशा काढून ठेवते. आणि ती मस्त सगळ्या गोष्टींचं एन्जॉय करत असते. तर आता ना हा ब्रश पायांना कसं घासायचा असतो पेडिक्युअर करताना, ते नम्राने तिला दाखवलं तर ती बरोबर तिचं अनुकरण करते. तर आणि खूप मजा, म्हणजे असं खूप छान वाटतं जेव्हा लहान मुलाशी घरी येतात ना, तेव्हा घरातलं वातावरण अगदी खेळकर होऊन जातं. म्हणजे त्यांच्याबरोबर आपण पण छोटे होतो आणि त्यात माझा स्वयंपाक पण बाकी आहे. तर ते हिच्याबरोबर खेळता खेळता थोडं थोडं मी स्वयंपाकाचं पण पाहत होती. तर इथे मी आज मस्त अंडी बनवणार आहे. तर अंडे हे उकडायला ठेवलेली आणि छानपैकी ना आता अंड्यांची जे वरचं कवच आहे ना ते क्रॅक झालेलं आहे. दॅट मीन्स की ते आता शिजलेले आहेत. तर ते आता पाण्यातून काढून ठेवले. त्यानंतर माझ्यासाठी म्हणून मी इथे फक्त डाळ बनवते, कारण मला डाळ खायची इच्छा झालेली. आणि छोले आहेत ते भिजत घातलेले आहेत, ते उद्यासाठी होईल. चपाती 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 मस्त. धृतीसाठी गरमागरम चपाती बनवून दिली आणि नम्रता तिला भरवते. तोपर्यंत मी आता इथे पुढच्या माझ्या चपात्या ज्या आहेत करून घेतल्या, कारण तिच्याबरोबर जर मी बसली ना की माझा स्वयंपाक इथे काहीच होणार नाही. आणि थोड्याच वेळामध्ये नम्रताचे पप्पा येतील आणि ते कसं आल्यानंतर हातपाय धुतले फ्रेश झाले की त्यांना लगेच जेवायला हवं असतं. मग त्यामुळे तिच्याबरोबर मस्ती करता करता खेळता खेळता मी इथे माझी कामं पण आवरत होती. तर आता अंडी जी आहेत ना ती थोडं गार पाण्यामध्ये ठेवली आणि त्यानंतर त्याची टरफलं काढून घेते, म्हणजे सालं काढून घेते. आणि त्यानंतर अंड्याची मस्त अशी भाजी बनवणार आहे. चला पुन्हा आता आली किचनमध्ये. तर माझा आज आत बाहेर आत बाहेर माझा छान एक्सरसाइज चाललेला आहे. तर आता ना इथे भाजीला फोडणी देते. तर कांदा आणि टोमॅटो एकत्रच मी घातलं तेलामध्ये, त्यानंतर लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला. आणि त्यानंतर ना थोडासा छोले मसाला तोसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते, कारण त्याच्याने फ्लेवर ना खूप छान येतो. आणि मीठ मी नेहमीच हाताने घालते, कारण मला हाताने मीठ घालण्याचा अंदाज परफेक्टली कळतो. आणि आपला हात लागल्यानंतर म्हणतो ना आपलं जे प्रेम असतं ते त्याच्यामध्ये उतरतं असं मला वाटतं. त्यामुळे मी ना हातानेच नेहमी मीठ घालते. आणि आता अंड्याचे ना असे छोटे छोटे काप करून घेतले. थोडा अर्धा अंडा जाऊन मी धृतीला पण देऊन आली, म्हणजे ती पण चपाती खाता खाता खाऊन घेईल. आणि इथे पहा आता छान कांदे परतल्यानंतर ना त्यात अंडी घातली. पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं. तर मी थोडंसं याच्यामध्ये ना आता पाणीसुद्धा ॲड करणार आहे, कारण थोडंसं थपथपीत असं होईल तर खायला अजून छान वाटेल. डब्यासाठी वगैरे बनवताना अशी सुकी भाजी बनवली तरी खूप मस्त होते. तर आणि अशी बनवलेली भाजी मला खूप आवडते. कधी कधी मी याच्यामध्ये लाल तिखट तर कधी हिरव्या मिरचीचं वाटण घालते. तर खूप मस्त अशी भाजी होते. आणि जेवताना म्हणतो ना आपण की मुलांना अर्धी चपाती जास्तच खायला होईल. खूप मस्त आणि टेस्टी थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता त्याला 5 मिनिटं शिजायला ठेवलं. तो पर्यंत आलेले संप्रदाची What are you doing?